नमस्कार, मी सीतांजली। आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर खूप अशी गरमी आहे आणि त्यासाठी आज आपण मठ्ठा बनवला आहे। तर चला मठ्ठा कसा बनवला आहे ते दाखवते तुम्हाला। तर एकदम सोपी पद्धत आहे। बघा, दही आहे, घरीच हे मी इर्जन लावलं होतं। ज्या टोपामध्ये मी दूध गरम केलेलं आहे त्यामध्येच इर्जन लावलं होतं। आणि बघा किती असं घट्ट असं दही आहे। तर चला आता आपण पहिले मठ्ठ्यासाठी मसाला बनवून घेऊया। तर इथे मी आल्याचा तुकडा आणि असे दोन लहान मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे किंवा वाटून घ्यायचं आहे। तर असं आपण छान वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी एक स्टीलचं भांडे घेतले, याला वाटकं पण म्हणतात। तर आता यामध्ये थोडं मी दही काढून घेणार आहे। आपल्याला जेवढा मठ्ठा बनवायचा आहे तेवढं दही घ्यायचं आहे आणि मग त्याचा आपण ताक बनवणार आहोत। इथे मी 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे। आता बघा, हे छान असं फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी फेटून घेतले। आता मी यामध्ये 1-2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे। आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला। तर बघा असं हे फेटून घेतले मी आणि पाणी मिक्स केले, छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपला आता ताक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये हा टाकायचा आहे। खूप अशी मस्त आल्याची चव येते। परत एकदा आता सर्व मिक्स करून घेत आहे। छान मिक्स करून घेतले बघा। आता यामध्ये हे जे काळं मीठ आहे हे मी घेतले, चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला। आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर। छान मिक्स करायचं आहे। आता हे मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं होतं, तर थंड झालेलं आहे एकदम मस्त। आता हे आहे ना जे मिश्रण, हे थोडं मी चाळणीने चाळून घेणार आहे। त्यामध्ये जे आल्याचे तुकडे, मिरचीचे तुकडे असतील जाडसर, हे आपण काढून घ्यायचं आहे। तोंडात येतात ते, त्याच्यामुळे चाळून घेतल्याने कसं होईल स्मूथ असं आपलं मठ्ठा तयार होईल। थोडंसं खाली पडले। आता चमच्याने हे असं थोडं जे आपलं दही किंवा छास आहे अडकलेले ते निघून जाईल आणि फक्त वरती आपल्याला आल्याचा चुरा किंवा मिरच्याचा चुरा वरती येईल। असं मी चाळून घेतले बघा। तर आपला हा मठ्ठा आहे, यामध्ये मी थोडंसं साधं मीठ पण टाकलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवलं नाही ते, पण साधं मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे मी। कोथिंबीरने एकदम मस्त दिसतं पण मस्त आणि प्यायला पण छान चव येते। सर्व मिक्स करायचे आपल्याला। तर ह्या मठ्ठा गरमीमध्ये खूप छान लागतो प्यायला आणि लग्नाच्या पंक्तीत पण असतोच। म्हणजे मठ्ठा तर आहेच, असं कुठे पण बघा लग्नाच्या पंक्तीत असतोच। तर खूप छान असं प्यायला, थंडगार हा मठ्ठा आपला तयार आहे। चला आता एका ग्लासमध्ये ओतून घेत आहे मी।
तर इथे बघा दोन ग्लास घेतलेत मी, तर इथे दोन स्टीलचे ग्लास घेतलेत, तर आता दोन्ही ग्लासमध्ये मी मठ्ठा ओतून घेत आहे। चला तर मैत्रिणी, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्या बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा, त्यामुळे असेच जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला भेटतील। व्हिडिओ पूर्ण बघा, धन्यवाद। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।